त्यावर सांडगे पाटील साहेब आहेत, आमच्या सुषमा आहेत, शिवसेनेच्या त्यांच्या निमित्तानं आम्ही सगळे तुमच्या पुढे आलेलो आहे, त्यांना निवडून देत आहे. शिक्षकांचे आहेत हे जे जे घटक आहेत, आज ते इतके वाचले इतके वाचाकडे त्यांना पाहिजे अपेक्षित केलेले आहेत. जेडीओपनी जे अपेक्षित आवाज केले ती घडवत असेल तर आम्हाला काही त्याचं अडचण नाही. पण झालं का 14 तास झालं, 20-19 तास गेलं, पुन्हा मुदत मागून घेतली, पुन्हा आता तर म्हणतात 30 वर्षे आम्हाला आणखी द्या, त्याशी आमचा जे दिलेला अजेंडा कम्प्लीट होत नाही, म्हणजे आपण फसवायचं नाही कुणाला. मी आज युवक बांधव खूप आहेत, तुम्हाला गेल्या 10 वर्षात एक शासकीय नोकरी दिली का सांगा, 2 कोटी सोडून द्या, एक दिली असेल तर मला सांगावं, एक सुद्धा दिले नाही. आम्ही शिक्षक मागतोय, शिक्षक गेले 10 वर्ष घेतले गेले नाही, शासकीय ऑफिसेस मोकळे, तलाठी नाही, गावाला पंचायतीचा रामसेवक नाही, रेव्हेन्यू माणसं नाही, जेडपीत माणसं नाही, शिक्षक नाही, काहीच नाही. मेडिकलमध्ये जे जे डॉक्टर आहेत प्रॅक्टिकल माणसं लागतात ती नाही, म्हणजे चाललंय काय. जे आमचं आहे ते सगळं संपवत चाललंय. आता आमच्या गोंदी साहेबांनी एक तुम्हाला गोष्ट सांगितली, मी MIT सगळ्या जातोय, गोकुळच्या गेलो होतो, तुमच्या MIT असतोय, दिगंबर दादा माझा आहे, सल्ला असतोय की माझी विचारमत्या, तुमचे उद्योगपती उद्योगधनीवाले भेटले त्यांना माझी विचारमत्या, कडेगावला मी जातो तिथं माहिती घेतो, तुमचं कसं चाललंय. नाही म्हणले चांगलं होतं, पण ह्या GST आम्ही घ्यायला आलो, भेट्या कुठे आलो, आणि GST आम्हाला मागं जी सवलत मिळते एकदम चालला, म्हणजे आता GST त्यातल्या जागेला द्यावं लागतोय, तर मागं सवलत मिळत ती सगळी संपलेली आहे, त्यामुळे आम्हाला सगळं अवघड व्हायला लागले आणि धंदे कमी व्हायला लागले. म्हणजे आज सांगितलं मोदी साहेबांना सांगितलं, आज तुमच्या GST माध्यमात सगळं घेतलं जातंय, त्या मोदी साहेब म्हणतात मी 80 कोटी लोकांना अन्नधान्य फुकट देतोय, तर फुकट देतोय मी कसं देतोय, ते आमचंच घेत आहेत, आमच्या शेतकरी कमी किमतीत घेत आहेत, आम्हाला देत आहे फुकट देत आहे, तर 80 कोटीला देत आहे तुम्ही फुकट, आणि मग तिथून पुढं आमच्या शेतमाला बंधन का, गव्हाला आपल्या देशातनं जगाला मागणे, उचाडे भाव मागणे, तांदळा मागणे, साखर मागतायत, सोयाबीन मागतायत, कडधान्य मागतायत, आणि सोयाबीन मागतायत, कांदे मागतायत, असं असताना सुद्धा आम्हाला आमच्या शेतमालाला परदेशी पाठवायला बंदी का, हे तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे जे आहे आपलं सगळं काढून घ्या चाललंय. महिला भगिनींना गॅस दिला, त्यात सवलत दिली का, दिली कशी दिली ही पण समजून घ्या. आज गॅसच्या जे कच्चा तेल जगात कमी झाले, पण त्यांनी केल्या ज्या किमती कमी केल्या नाहीत. टॅक्स घेत आहेत, GST घेत आहेत, पेट्रोल डिझेल टॅक्स घेत आहेत, अनेक टॅक्स घेत आहेत, वाढवतायत, आणि आपलं जाताला दिलं म्हणतायत. किसान सन्मान योजना मग अशी गोंदी साहेबांनी सांगितलं, त्याचा किस्सा कापला, हे सगळं मोदी साहेब आपले सगळे किस्से कापतायत, आणि आपल्याला महिन्याला 500 देत आहेत. महिन्याला 500 मी तुम्हाला दिवसाला 16.5 रुपये दिलं, त्यात एक चहा येतो का सांगा भाऊ, मग का तुम्ही ती अपेक्षा ठेवताय. तुमच्या कटराज मिळवा, कटराज कसं मिळेल ते बघा, आमच्या हक्काचं कसं मिळेल ते बघा, आणि आम्हाला आमच्या हाताला काम पाहिजे, युवकांना काम पाहिजे, युवकांना कुणालाही काम नाही. गेल्या 10 वर्षात आमच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेतला जायला नाही, मी शाळा आमच्या संपवायचं चालले, शेती संपवायचं चालले, उद्योगधंदे संपवायचं चालले, म्हणजे आमचंच काढून आम्हाला दिलं, 500 दिलं. मग अशी गोंदी साहेबांनी सांगितलं, म्हणजे जेवढं होतं तेवढं सगळं कॅश तुमचा कापून घेतला, केसा कापून आता तुम्हाला 500 दिलं, त्यात तुम्ही कौतुक मानायचं काही काम नाही, समाधान मानायचं काही काम नाही. इथून पुढं मागा, तुमचा हक्काचा मागा, कष्टाचा मागा, आणि ते मागण्यासाठी काय काय होतंय ते समजून घ्या. दिल्लीत मागं दिल्लीच्या म्हणजे रस्ता सगळा अडवला होता, शेतकरी अडवला होता, 8-10 महिने तिथं लोक होती, म्हणजे बायका मुलासह कुटुंबासह 10 महिने तिथं मुक्काम होता, जेवण खाण तिथं, आणि तिथं आम्हाला त्याची मागणी काय होती, आज शासनानं असं केलेलं होतं की तुमची शेती कॉर्पोरेट शेती म्हणजे खाजगी शेती बनवायचं, आणि ते एखाद्या उद्योगपतीला चालवा द्यायचं, आणि त्यानं जे अन्नधान्य पिकवायचं त्यानं ऊस साखर पिकवायची, आणि तुम्हाला त्या अन्नधान्यात जगवायचं, असं हे विधायक आणलं होतं की त्यांना नवं होतं. त्यामुळे ते 10 महिने त्यांनी आंदोलन केलं, 10 महिने 700 बळी पडले होते, बायकाचे मुलाचे बळी पडले, पण ते डगमगले नाहीत, आणि ही त्यांचा त्याग बघून आणि त्यांचा म्हणजे एकूण अट्टाच बघून शासनानं ते विधायक मागं घेतलं. शासन तुम्हाला सहजासहजी तुमचं आहे ती सुद्धा देत नाही, देऊ शकत नाही, द्यायची त्यांची इच्छा नाही, तुम्हाला काही देऊ शकत नाही. आज बघतोय आपण शेतमाला तपवलंय, आपण उद्योगधंदा चालवतोय, शेती पिकवतोय, आपल्या शेतीच्या विकासात आपण पुढे आलोय. पश्चिम महाराष्ट्र विकास झालाय तो सहकारामुळे झालेला आहे, तो संपवाच चाललंय. मागचा अधिवेशन आमचं नागपूर अधिवेशन चाललं होतं, त्यावेळी आपल्या कारखान्यांचं सगळं इथेनॉल बंद केलं, त्यांनी इथेनॉल बंद केलं, पुन्हा जे बी हेवियर म्हणतो मॉलेज म्हणतो आपण, त्याच्यापासून इथेनॉल बंद केलं. मी आणि जयंत पाटील साहेब, दिलीप वळसे पाटील राज्याचे
सरकार म्हणून त्यांच्याकडे गेलो म्हणजे वा तुमचं शासन आहे, तुम्ही त्या शासनात आहे आणि आता हे सगळं संपवा लागले, शेती आमच्या अडचणी आणलेले उद्योगधंदे अडचणी आहे, त्यांना बिहेवियर पासून आमचं जे उत्पादित चालू ठेवा. ते मला म्हणले मी तुम्ही असं वागू नका, माझ्या हातात काही नसते. आम्ही म्हणलो वा तुम्ही देशात 200 उद्योग कोफुटले होते, निम्मे खाजगी झाले आणि हाय ते सगळं खाजगी होऊन द्यायचे का? ते म्हणले बा होय म्हणताय ते काही चुकीच नाही, उद्या कालखंड अवघड आहे हे आमचं ऐकत नाही, ते धोरण जातात, त्यांची धोरण वेगळी आहे. उद्या ज्या 5-6 वर्षात सगळे उद्योग तुम्हाला खाजगी झालेले दिसतील, म्हणजे कॉपरेटिव्ह आपण चालवतोय, तुम्ही आम्ही सगळे सभासद आहे, ते उद्योग सुद्धा खाजगी झालेले दिसतील. शासकीय मालकाय बाकीचे उद्योग साडी जे उद्योग आपल्या देशात होते ते सगळे खाजगी झाले, फायद्यात तोट्यातले उद्योग खाजगी झाले, फायद्याचे उद्योग खाजगी झाले, म्हणजे खाजगी झाला म्हणजे वैयक्तिक मालकी झाली, सार्वजनिक मालकी संपली. आणि असं झालं तर तुमच्या मला कुठे जागा मिळू शकते? तुमचा मुलगा कुठे जाऊ शकत नाही. खाजगी माणूस वेगळा असतोय, खाजगी उद्योगपती वेगळा असतोय. आपण कारखाने चालवतोय, आम्ही 5,000-3,000 कारखाना चालवतो, त्याला 1,000 कामगार लागतात. पण खाजगी चालवताना तो 500 माणसा चालवतोय, त्याला कामगार कायदे नाही, वाढी नाही, काही नाही, त्याच्या मनापण चालतोय, तो एकटा मालक होतोय. आज तुम्ही आमच्या कारखान्यात म्हटलं तर 16,000 सभासद आहे. तुमचं मत शिल्ल विचार घेऊन आपल्याला पुढचं चालवावं लागतं, पण तसं त्यांना मत ऐकायचं काही काम नाही. तो वैयक्तिक मालक झाले असते, ती कंपनी असते, अशा पद्धतीने सगळं चाललंय. आणि अशा पद्धतीनं आपलं सगळं आहे ते संपवायचं चाललेलं आहे, पण आपला संपून देऊन चालायचं नाही. ऐकलं तुम्ही 10 वर्ष ऐकलं, कुणालाही काही मिळू शकत नाही. आज युवक मोठ्या संख्येने आहे तुमच्या गावात, पळसगाव तालुक्याची गाव इतकं मोठं गाव आहे, पण तुम्ही एकानं मुलांना सांगावं की मला गेल्या 10 वर्षात एकाला नोकरी मिळाली. कोणी सांगू शकत नाही, दिलीच नाही, दिलीच नाही, देऊ शकत नाही. उद्योगधंदे संपले, आपल्या कुठल्याही कामगार म्हणजे शिक्षकात घेतले नाहीत, प्राध्यापक घेतले नाहीत, अशा पद्धतीने आपल्याला कुठलं आपल्या हक्कात सुद्धा मिळवून दिलेलं नाही, देऊ शकत नाही, द्यायची इच्छा नाही. आणि अलीकडे बघताय तुम्ही कोरोना झाला त्यावेळी सुद्धा म्हणजे आपल्याला जगाची नाचणी झाली. मोदी साहेबांनी काय सांगितलं, टाळ्या वाजवा, पुन्हा दिवे लावा आणि गो कोरोना असं भांडण घालवा. म्हणजे असं कुठं होतं का? जगात आपली नाचकी झाली म्हणजे आपली बदनामी झाली का? अशा पद्धतीने जात नाही. त्याला औषध पाहिजे, औषध पाणी देण्याचे दिवे लावायला लावले, टाळ्या वाजवायला लावले, म्हणजे ही आपल्या देशाची शोकांतिक आहे. पण आता हे आपल्याला ऐकून घ्यायला नको आहे, आपण हे सगळं संपवलं पाहिजे. तुम्हाला कुणाला काही देऊ शकत नाही. ज्या जिथे आहेत महिला बहिणी वैतागले, त्यांना काही मिळत नाही, त्यांचं कुटुंब भागत नाही. महागाई इतकी वाढली आहे, त्यांचं कुटुंब त्यांच्या आहे त्या मिळकती भागत नाही. अनेक महिला आमच्याकडे शिस्त मिळवून घेत आहेत, आम्हाला महिला उद्योग काढून द्या, काही ना काय आम्हाला उद्योग द्या, आमचा मेंटेन सोनचा मिळते त्या मिळकती संपेना थांबेना म्हणजे कमी पडते, त्यामुळे नवीन काढू द्या. पण काय काढू देतोय, काय काढू देऊ शकत नाही. मागच्या 2 वर्षा पाठीमागे आम्ही कुंडलला मिटकॉन कंपनीला बोलवलं, 3 आठवडे महिलांना ट्रेनिंग दिलं, उद्योग नवीन उद्योग काढायचे, नवीन वस्तू काढायचे. त्या 3 महिन्यात पुन्हा पुढच्या आठवड्यात आम्ही महिला भगिनींना सांगितलं वस्तू बनवा. त्यांनी इतक्या वस्तू बनवल्या आठवड्यात की आम्हाला संपवायला 3 महिने लागले आणि पुन्हा उद्योग बंद ठेवावे लागले. म्हणजे आम्हाला आपलं उत्पादित केलेल्या मालाला सुद्धा बाजारपेठ नाही, भाव नाही, शेतमाल यायचं सगळं बोंबात होऊप केली आहे. आमचं जे शेतमाल आहे तो जगात पाठवून देत नाही, जगात मागवत आहेत. तुम्ही कालच बातमी वाचली असेल, 9,25,00,000 कोटीचं आयात खात्यातील आयात केलं. आमच्याकडे पिकत नव्हतं का? पिकत होतं, पण शासनाचं लक्ष नाही, त्यामुळं त्यांनी इतक्या मोठ्या किमतीत आयात केलं, कडधान्य केलं. म्हणजे सगळं आपलं आहे का ते संपवायचं चाललेलं आहे. ज्याला मालाला बदलता जगात मिळतोय मागणी, ती सुद्धा संपवायचं चाललेलं आहे. साखर आम्हाला काढा सांगितली, पुन्हा कोठा देतो सांगितलं, 2 लाख टन आम्ही ज्यादा काढली, क्विंटल काढली, पण त्याला कोठा दिला नाही. आज तागात फुटलेले तशीच फोटो आहे. म्हणजे जे आपल्या हक्काचं आहे, तुम्ही आम्ही आपल्या कष्टा उभा केले, शासन काय दिलं का आपल्याला? नाही दिलं. त्या आपण कष्टानं उभा केले, ती सुद्धा संपवायचं चालले आणि ती सगळ्यात धोकेदायक आहे. आज भाजप कोण म्हणत नाही, मोदी सुद्धा म्हणत नाही, मोदी 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 मोदीच गॅरंटी, प्रत्येक गोष्ट मोदीची गॅरंटी. हे नाही चालायचं या खंडप्राय देशात, 145 कोटी देशात एकट्याची गॅरंटी चालत नाही, एकट्याचा म्हणजे हुकुमशहा चालत नाही. इथं आपण लोकशाही पद्धतीत चाललोय, घटनेत चाललोय, त्या घटनेनंच आपला देश इथं पुढे चालला पाहिजे, लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. खाजगी खाजगी पद्धतीने चालता कामा नये, कुणाचा एकटा मालक होता कामा नये, त्यांना एकटा मालक व्हायचा आहे. पण आपणाला होऊन द्यायचं नाही, आपल्या ताब्यात देश ठेवायचा आहे आणि ठेवू शकतोय आपण.
पण यांना ठेवायचं नाही. आज अनेक नेते आपल्यातनं तिकडे गेले, फोडून घेतले, त्यांना लोकां जाऊन मतं मागून त्यांना म्हणजे सत्ता मिळवायची धाडस नाही, त्यांची इच्छा नाही. इच्छा नाही म्हणजे लोकांची इच्छा नाही, त्यांना निवडून द्यायचं. त्यामुळं आपलं जे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि त्यांना उपमुख्यपद पद दिलं. राष्ट्रीय काँग्रेसच्या वेगवेगळ्या हाताला फोन लागलं नाही, त्यांचाही फुटवून त्यांना उपमुख्यपद ती म्हणजे सत्ता मिळवायची लोकांना मिळवण्यापेक्षा हाय ती फोडून घ्यायची, त्याच्यावर दबाव टाकायचा, कायद्याची भीती दाखवायची, ईडीची भीती दाखवायची. असं झालेलं आहे. काल मी सातारा जिल्ह्यात होतो, तिथे ते आपले उमेदवार त्या जिल्ह्याचे त्यांना नोटीस आले कायदा केस म्हणजे केस आलायचं काय. त्यांची एक संस्था होती, संस्थेच्या 18 संचालक होते, त्या संचालकांना त्यांनी जे योग्यवेळी त्यांचं सगळं घेणं दिलं नाही बँकेचं, त्यामुळे अटक वारंट काढलेलं आहे. म्हणजे संस्था 18 लोकांची सगळ्याचं काय होईल ते होईल, त्याचं काय मुदत द्यायची इच्छा नाही, लगेच अटकच. म्हणजे आज लोकसेवेला उभेचा उपाय त्यांना सुद्धा अटक होते. केजरीवालची काय अवस्था माहिती आहे. आज जे मुख्यमंत्री सुद्धा जेलमध्ये आहेत, उद्या कधी सुटायला सांगत नाही. म्हणजे देशात चाललंय ते असंच चाललेलं आहे, हुकुमशहाचा देश चाललेला आहे. पण आपल्याला लोकशाही पद्धतीने देश चालवायचा आहे आणि त्यासाठी उद्या आपल्याला महाविकास आघाडीचं चंद्रकांत पाटील यांना निवडून देणंच पाहिजे, दिलेच पाहिजे. आणि आजपासून तुम्ही सगळ्यांनी खून पाट मांडा महिला भगिनी, त्यांनी सुद्धा म्हणा की पहिले प्रत्येक महिलेपेक्षा जा, तुला 200 रुपये तुला गॅस सवलत दिली ते समाधान मानून बोल. तुझं सगळं काढून घेतले, तुझंच काढून घेऊन 200 दिले आणि किसान सन्मान योजनेचे तुझंच पैसे किस्सा कापला सगळा आणि 500 रुपये दिले, त्यात समाधान मानून बोल. आणि इथून पुढं आपल्याला महाविकास आघाडीचे जो उमेदवार निवडून दिलाच पाहिजे. बाळासाहेब दीक्षित कदमांना आपण निवडून दिलं, 1,65,000 मतं निवडून दिलं का. महाविकास आघाडी त्यावेळी सक्षम होती, सगळे आपण तिच्या मागं होतो म्हणून निवडून दिलं. मला तुम्ही 50,000 मतं निवडून दिलं का. महाविकास आघाडी माझ्या मागं होती म्हणून मी निवडून आलो. तसंच चंद्रकांत पाटलांना उद्या चांगल्या मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी म्हणजे जे देशात येऊ घातलेला आहे, हुकुमशहा येऊ घातलेला आहे, तो आपल्याला नको आहे. तो नको आहे, नुसतं नको आहे म्हणून चालायचं आहे. उद्या संधी आलेली तुम्हाला मतदानात, त्याला संपत संधी आलेली आहे. ती संधी तुम्ही कोणी गमवायची नाही, महिला भगिनी गमवायची नाही, युवकांनी गमवायची नाही. आणि अशा पद्धतीने उद्याच्या इलेक्शनला आपण तोंड देऊया, चंद्रकांत पाटलांना निवडून देऊया आणि सगळ्यांनी कामाला लागावं. तुम्हाला लोकांना मतं द्यायची, लोकांना तुमच्यापाशी मतं द्यायची, तुम्हाला मतं द्यायची, महाविकास आघाडीने मतं द्यायची. पण तुम्हाला मतदान घडवून घ्यावं लागेल, लोकांपाशी जावं लागेल, मतदान म्हणजे इच्छित नाही ती समजावून सांगावं लागेल. उन्हाळा आहे, लोकांना मतदान हे झाले दोन म्हणजे मतदानाच्या, त्यात मतदान कमी झालंय का, ऊन आहे, उन्हाळा माणसं बाहेर पडत नाही. पण त्याला तो न घेता तुम्ही गाडी घ्या, स्वतःची गाडी घ्या, रिक्षा घ्या, माणसं गाडीत बसवा, रिक्षेत बसवा, मतदान आला आणि त्यांना नेऊन सोडा. इतकं केल्याशिवाय आपलं मतदान घडायला अवघड आहे. पण मतदान घडवू शकतो आपण, मागं घडवलं तर अशाच पद्धतीने उद्याच्या लोकसभेचे इलेक्शन मतदान घडवून द्यावं आणि चंद्रकांत पाटलांना महाविकास आघाडीच्या उमेदवार आपल्या चांगल्या मतांनी निवडून द्यावा असे तुम्हाला सांगितले. धन्यवाद.